तर नमस्कार मित्रांनो, तर एमपीएससी ने आज जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि गृह विभागच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या म्हणजे एकूण 666 जागा भरण्यासाठी रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र संयुक्त सेवा गटब परीक्षा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आला आहे. म्हणजे टोटल संयुक्त गट बीच्या टोटल 666 जागा निघाल्या आहेत आणि हे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र संयुक्त सेवा गटब परीक्षा 2021. तर सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या एकूण 100 जागा आहेत, राज्यकर निरीक्षकाच्या 190 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 176 जागा आहेत. तर शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणती तत्सम मर्यादा धारण केलेली असावी आणि याची अर्ज करायची लास्ट डेट आहे 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत. ही जाहिरात आहे एमपीएससीची, ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 666 पदांच्या पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. आणि परीक्षेच्या टप्प्यांची गोष्ट करून तर इथे पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा 400 गुणांची. फक्त पोलीस उपनिरीक्षक पद जो आहे त्याच्यासाठी फक्त शारीरिक चाचणी आणि मुलाखत असेल, बाकीचे हे सहाय्यक कक्ष अधिकारी आहेत आणि राज्यकर निरीक्षक आहेत यांची संयुक्त पूर्व परीक्षा एकच होईल आणि मुख्य परीक्षा असणार ती वेगवेगळी होणार. आणि हे जे पोलीस उपनिरीक्षक आहे याची संयुक्त पूर्व परीक्षा, स्वतंत्र मुक्त परीक्षा, संयुक्त मुक्त परीक्षा होईल पूर्व परीक्षा आणि याची जी आहे ते शारीरिक चाचणी होईल, आणखी मुलाखत होईल. बाकी हे जे सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षक यांच्यासाठी शारीरिक चाचणी नाही आहे आणि मुलाखत पण नाही आहे, याचा डायरेक्ट मार्कांवर मेरिट लिस्ट लागणार.